नमस्कार मी विद्या मराठी रेसिपी घरच्या आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्षाच्या वाडीवरती म्हणजे श्राद्धाचं जे, श्राद्धा जे जेवण बनवतो त्या वाडीवर ठेवण्यासाठी खीर बनवणार आहोत झटपट अशी हे अलग पद्धतीची खीर आहे कमी वेळात होते एक सात ते आठ मिनटामध्ये तयार होते आणि खायला खूप टेस्टी त्याच्यासाठी मी इथे बासमती एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदळाची खीर आहे ती टेस्टी आणि सुवासिक होते हे एक वाटी तांदूळ आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना आपण आता एक तास भिजसे घालायचे आहेत एक तासानंतर त्यांना गाळून घेऊन आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटण करण्यासाठी पाणी घातलं तरी चालेल मिक्सर आहे तो चालू बंद चालू बंद करून ह्याला आपण वाटून घ्यायचा आहे एकदम पण बारीक पेस्ट पा करायची नाही पिठासारखी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी एक लिटर दूध गरम करायसाठी ठेवलेलं आहे दूध चांगलं गरम झालं की आपण बनवलेली पेस्ट आहे तांदळाची ती त्याच्यामध्ये आपण ओतायची आहे ओतताना एका हाताने पेस्ट ओतायची नाही एका हाताने आपलं दूध आहे ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे आणि तळापासून आपण पळीने त्याला चांगलं फिरवत राहायचं आहे कारण एकसारखं मिक्स करणं गरजेचं आहे नाही तर खाली तुमची खीर आहे ती चिक्ट केलं दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये आपण हळदीचं पान घालायचं आहे हळदीच्या पानाने खिरीला चांगला सुवास येतो त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि आवडीप्रमाणे तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घालायचे मी इथे दीड वाटी साखर घातलेली आहे आणि चांगली उकळी काढून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं आहे ते घालायचं एक चमचा वेलची पावडर आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं एक चमचा तूप घालायचं आहे आणि खीर आहे ती मध्यम तुलावाचेवर याला एक सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे खीर आपल्याला एवढी पातळच ठेवायची आहे कारण थंड झाल्याच्यानंतर ती अजूनच घट्ट होणार आहे झटपट अशी श्राद्ध स्पेशल खीर आपली तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा थँक्यू